तुम्हाला कुठलीही फाईल किंवा कुठल्याही फाईल सी डी किंवा डी व्ही डीवरती बर्न करायची असतील तर पहिल्यांदा सी डी लोड करून घ्यावी डी व्ही डी ड्राईव्हमध्ये, नवीन सी डी टाकावी त्याचा अर्थ. नवीन सी डी टाकल्यानंतर म्हणजे ब्लँक सी डी टाकल्यानंतर सी डी लोड होण्याची वाट बघावी. ही विंडो आलं की ओळखावी की सी डी लोड झालेली आहे म्हणून. त्यानंतर ही विंडो क्लोज करून टाकायची. त्यानंतर नेरो एक्सप्रेस सर्च करायचं स्टार्टमध्ये, एन ई आर ओ ई एक्स पी आर ई डबल एस. त्यानंतर नेरो एक्सप्रेस ओपन करावं. इथे चार ऑप्शन आहेत. जर तुम्हाला डेटा डी व्ही डी बनवायचं असेल तर डेटा डी व्ही डी किंवा सी डी हे दोन ऑप्शन आहेत. नंतर म्युझिकची जर सी डी असेल तर ती म्युझिकसाठी ऑप्शन आहे. व्हिडिओ किंवा पिक्चरची सी डी डी व्ही डी बनवायची असेल तर व्हिडिओ हा एक ऑप्शन आहे. आणि त्यानंतर आपल्याला जर पूर्ण डी व्ही डी कॉपी करायची असेल किंवा इमेज क्रिएट करायची असेल त्याची, तर हा चौथा ऑप्शन आहे. तर रेग्युलरली आपण व्हिडिओ असू दे, पिक्चर असू दे किंवा म्युझिक असू दे किंवा काही तुमचे डॉक्युमेंट्स असू देत, ज्यावेळेला बर्न करायचे असेल तर हाच ऑप्शन नेहमी वापरावा. दुसरा ऑप्शन कुठलाही वापरायचा नाही, हे ऑप्शन उपयोगात येत नाहीत कधीच, हाच ऑप्शन वापरावा. आता आपण सध्या सी डी लोड केलेली आहे म्हणून सी डी हा ऑप्शन चूज करायचा. त्यानंतर आपल्याला यामध्ये हा जो स्पेस आहे यामध्ये आपण त्याचे जे कंटेंट्स आहेत म्हणजे डॉक्युमेंट्स किंवा इमेज किंवा व्हिडिओ हे टाकू शकतो जे बर्न करायचे आहेत आपल्याला याच्यावरती. मग याच्यासाठी दोन पद्धती आहेत. एकतर आपण ड्रॅग करून टाकू शकतो जे आपले कंटेंट आहेत त्यावरती क्लिक करून उचलून आपण ते सरळ त्या कंटेंटमध्ये ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. हा एक ऑप्शन आहे. किंवा आता हे मी डिलीट करतो, दुसऱ्या एक ऑप्शनने करून दाखवतो. हे आता मी डिलीट केलं. हा ॲड म्हणून एक ऑप्शन आहे. ॲडवरून पण क्लिक करून त्यानंतर ब्राउज करून आता सध्या ते व्हिडिओज कुठे आहेत हे ब्राउज करायचं. कंट्रोल ए आणि ॲड म्हणायचं. हे ॲड झालेले आहेत. ॲड झाल्यानंतर क्लोज करून टाकायचं. हे ॲड झालं. आता हे व्हिडिओ बर्निंगसाठी रेडी आहेत. व्हिडिओ आता मी टाकले आहेत, पण तुम्हाला जर डॉक्युमेंट्स टाकायचे असले, वर्ड फाईल असली, पी डी एफ फाईल असली, ते सुद्धा इथे ॲड करू शकता तुम्ही. त्यानंतर मी नेक्स्ट म्हणतो आहे. आता सध्या जो बर्निंगचा रेकॉर्डर आहे तो हा असला पाहिजे. दुसरा इमेज रेकॉर्डर नाही घ्यायचा. इमेज रेकॉर्डर सोडून जो दुसरा आहे तो ऑप्शन चूज करायचा. हे हा हे जे नाव आहे ते आपल्या डिस्कला राहील. हे आता माय डिस्क म्हणून राहू दे. जर आपल्याला डी व्ही डीवरचे किंवा सी डीवरचे कंटेंट बर्निंग झाल्यानंतर चेक करायचे असले तर हा ऑप्शन सिलेक्ट करावा, चेक करावा. आणि दुसरं म्हणजे आपल्याला जर नंतर फाईल्स ॲड करायचे असतील, बर्निंग झाल्यानंतर जर आपल्याला फाईल्स ॲड करायचे असतील तर हा एक ऑप्शन आहे. हा जर ऑप्शन सिलेक्ट करून ठेवला आपण तर आपल्याला याच्यावरती जर सी डी बर्न झालेली असेल तरीसुद्धा आपल्याला नंतर फाईल्स ॲड करता येतात. ओके, तर आता आपण बर्निंग करूयात. ही बर्निंगची प्रोसेस चालू आहे आता. बर्निंग झालेलं आहे. बर्निंग 100% पूर्ण झालेलं आहे. याच्यानंतर डेटा व्हेरीफाय होईल. तुम्ही जो काही डेटा त्यावरती बर्न केलेला आहे तो योग्यरीतीने बर्न झालेला आहे की हे व्हेरीफाय होईल. त्यानंतर व्हेरीफाईंग कंपायलेशन. आता यानंतर डेटा व्हेरिफिकेशन कंप्लीटेड सक्सेसफुली हा मेसेजची विंडो येईल.
आणि तुमची जी सी डी किंवा डी व्ही डी तुम्ही बर्निंगसाठी टाकलेली आहे ती सी डी डी व्ही डी ड्राईव्हमधून बाहेरच्या साईडला त्याचं शटर येऊन जाईल. इथे ओके म्हणावं आणि एनएक्स करून परत हे क्लोज करून टाकलं तरी चालेल. आता पुन्हा एकदा जे शटर बाहेर आलेलं आहे ते शटर आपण आत ढकलतोय, जेणेकरून त्यावरती योग्य रीतीने जो डेटा आपण टाकलेला आहे बर्न झालेला आहे का नाही तो आपल्याला चेक करायचा आहे. सी डी पुन्हा एकदा लोड केली मी. ओके, हा डेटा तुमच्या ह्याच्यावरती बर्न झालेला आहे. ओके, दॅट्स इट, थँक्यू.